गुरुविन कोण दाखविल वाट, गुरुवचने फुटली पहाट। गुरुला मानावं लागतंय। जीवनात अंधारच असतो पण गुरुशिवाय पहाट फुटत नाही, गुरुवचने फुटली पहाट। तर असे गुरुला मानणारे जे पैलवान तेच मोठे पैलवान होतात। माझ्या गावा शेजारीच हिंद केसरी मारुती मान्याचं गाव, आखो देखा हाल बोलतोय, वाचू किंवा ऐकू नव स्वतः पाहिलेलं, कारण माझं गाव कोतळी तिथं जवळ आहे, रोज पाहिलेलं। रोकाच्या तर रोजगारला जात होते मारुती माने, 1.5 एकर कोरडवाऊ जमीन आणि तिघ जण भाऊ लोकाच्यात कामाला जात होते। 4-8 आणे पगार जास्त पडावा दिवसाला म्हणून कापसाच्या पळकाठे उपडायला यायचं, दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी तालमीत जायचं। घरात काही नव्हतं, पोरग जरा तालमीत जाते म्हणता दुधाची तेवढी व्यवस्था असायची। मारुती मानेच्या शब्दात सांगतोय मी, मला त्यांनी सांगितलेलं, कुठलं मारदा खोराक आणि पाणी बदाम माहिती नव्हतं, तूप सुद्धा माहिती नव्हतं। पोरग जरा तालमीत जाते म्हणता दुधात तेवढी व्यवस्था असायची, 4 भाकरी दुधात कुस्करायची आणि खायचं, हा आमचा खोराक होता। अशा कष्टातना तो जागतिक कीर्तीचा पैलवान झाला। 1962 इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं दोन्ही गटात, म्हणजे फ्री स्टाईल गटात आणि ग्रीको रोमन मध्ये दोन्हीकडे पदकं मिळवली त्यांनी। मॅटचा गंध सुद्धा नव्हता, मॅटवर कुस्त्या होत्या तरी सुद्धा त्यांनी भारताला पदकं मिळवून दिली, असा पैलवान मारुती माने। मी पाहिलेला मारुती माने असा एक लेख दिलता, मी फार गाजला होता, सकाळला वगैरे आलं होतं हो। तर असे मारुती माने पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत कुलाला बघावा, मारुती मान्याला बघावा। अत्यंत देखणी तब्येत, तुफानी तब्येत। एक उदाहरण सांगतो, मारुती माने आपलं सांगलीकर शिष्टमंडळ दिल्लीला निघालं, कशाला, आमचा एक कोऑप्ट करून खासदार म्हणून घ्या, स्वातंत्र्य सेनानी धुळाप्पांना नवले होते चांगले, त्यांना घ्या म्हणून लागले होते। बरोबर जाताना कुणीतरी टूम काढली, मारुती मान्याला बरोबर नेऊया, जाता जाता बरोबर नेलं मारुती मान्याला दिल्लीला। दिल्लीला गेल्याने एका हॉलमध्ये बसले, राजीव गांधी आतून आले, सांगलीकर उठून उभा राहिले, राजीव गांधी मारुती मान्याकडे बघतच राहिले, कानाबरोबर मिश्या, कपाळात निघालेलं भाल्यासारखं नाक, भेदक डोळे, छातीचे तवे 6.25 फूट उंची आणि असे पैलवान पाहिले। राजीव गांधी त्याच्याकडे बघतच राहिले, अत्यंत गोरापान, दिवसभर काम करणारा पण सोन्याचं पाणी ओतण्यासारखा चेहरा होता। आपल्या बेला विचारलं पंतप्रधानाने, ये कोण आहे, बेने सांगितलं, यही तो मारुती माने जिसने भारत को गोल्ड मेडल दिलाया। त्याने इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं 2-2 पदकं मिळवली होती, फ्री स्टाईल मध्ये आणि ग्रीको रोमन मध्ये पदकं मिळवली होती आणि जगात झेंडा वंच नेला मारुती मान्यानं। राष्ट्रगीत गायला गेलं, तमाम भारतीयांची छाती अभिमानानं फुलून आली, ते मारुती माने। आणि असे मारुती माने अतिशय विनयशील, नम्र होते। जाकार्ताला गेले, आपलं टोकियोला गेले ते, इंडो आपलं जपानची राजधानी, गणपत आंदळकर, मारुती माने आणि बंडा पाटील रेटरेकर तिघे जण गेले ते। तर असे मारुती माने परत होणे नाही, अतिशय स्वभावानं सज्जन, चांगला पैलवान आणि भारताचं नाव सगळ्या जगभर करणारा मारुती माने, एकदम देखणा पैलवान, तब्येत तर बघावी अशी, असा मारुती माने। खेडेगावात कुठंही गेला नाही, दिल्ली हरियाणा पंजाब वगैरे कुठं गेला नाही, खेडेगावात राहून हिंद केसरी झाला, जाकार्ता वीर झाला, खेडेगावात राहून गरिबाघरचा पैलवान, असं मारुती मानेचं चरित्र आहे। धन्यवाद।